नमस्कार, तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी सतीश चव्हाण। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। आदित्य हॉस्पिटल सांगली ESIS ESIC राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत। संपर्क नंबर 91 42 88 89 90, 72 48 97 22 88, 77 44 09 66 96 आणि 02 33 23 56 86। आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली। प्रसिद्ध उद्योजक मनोहर काका सारडा यांच्या कुटुंबाने आयोजित केलेल्या 3 दिवसीय कीर्तनाचे रविवारी सांगता झाले। तिसऱ्या दिवशी संजय महाराज यांनी परमेश्वराशी आपले नाते काय आहे याबाबत चिंतनातून उपस्थित वारकरी संप्रदायातील लोकांना मौलिक असं मार्गदर्शन केलं। यावेळी सांगलीचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनीही या कीर्तन सोहळ्यात सहभागी होऊन टाळ मृदुगांच्या तालावर ठेका धरला। या कार्यक्रमाला कर्मवीरचे चेअरमन रावसाहेब पाटील, अष्टा पीपल्सचे चेअरमन दिलीप वग्यानी, सरकारी वकील प्रमोद भोकरे, उल्हास चिपरे, प्रथम महापौर शैलजा नवलाई, अखिल भाविक वारकरी मंडळ जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भाऊ नवलाई, भगवान सारडा, कृष्णा सारडा, आर बी पाटील, राहुल ढोपे पाटील, सुरेश हेडदुक्की, अरुण वाघोले, विजय संखपाळ, महादेव विसापुरे, विजय म्हैसकर, दत्तात्रय आंबी, दिलीप सूर्यवंशी पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उद्योजक वारकरी संप्रदायातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शेवटी उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। दरम्यान आयोजक प्रसिद्ध उद्योजक मनोहर सारडा व त्यांच्या कुटुंबियांनी 3 दिवसीय कीर्तन सोहळ्यास भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल उपस्थित संप्रदायातील लोकांचे आभार मानले। महाराष्ट्राचे राज्य शासनाचे कामगार मंत्री सुद्धा आहेत, साहेबांचं आगमन झालेलं आहे। स्वयंपाकाला आत्ताच लागू, आत्ताच लाग। आदरणीय पालकमंत्री म्हणतात माझा हरी तर विश्रांतीलाच गेला असेल तर कुठं जातो याचा पत्ता माझ्याकडे फिक्स आहे, माहित आहे मला। धावले तुकाराम महाराज आले त्या शेषाच्या जवळ, रंगून पाहिलं शेषाकडं। तुकोऱ्या म्हणत म्हणतात काय करू, शेषाला हाका मारून देवाला जागा करू का देवालाच हाका मारून देवाला जागा करू? काय कल्पक आहे म्हणतात, खूप कल्पक आहे तुमची। घरातला एक पुरुष आपल्या बायकोला म्हणाला, ऐकलंस का म्हणे काय, उद्या फ्रेंडशिप आहे, डबा लवकर दे। ती म्हणते माझा डबा तुम्ही जायच्या अगोदर अर्धा तास तयार असे, खुशालच असते होते। गरुड हा चंचल होता, तो एकच सांगतो तेवढंच काम करा म्हणजे झालं। सांगून बघा महाराज पहिल्यांदा आला करतो म्हणा, तुकाराम महाराज काम सांगताय त्यांना। वेगी आणावा तो हरी वेगी आणावा तो आपल्या कीर्तन सोहळा जो संपन्न झाला त्याचा तिसरा दिवस आणि संजय महाराजांचं साताऱ्यांचं अतिशय अप्रतिम असं कीर्तन झालं की ज्यांनी आज खूप चांगलं एक चिंतन दाखवलं की बाबा या आपलं परमेश्वराशी संबंध काय। आजच्या या कार्यक्रमाला समस्त गेली 3 दिवस झाला हा कार्यक्रम चालू आहे। पहिला शुक्रवारी, शनिवार आणि आज रविवार आज सांगता झालेली आहे। आज आपण सगळेजण इथं आला, भविष्यात सगळेजण येत जावा, आशीर्वाद आम्हा सगळ्यांना देत चला। रामकथेच्या आयोजनामध्ये मात्र संपूर्ण अंतःकरणातून सगळेजण भाग घेऊन ते संपन्न होण्याकरता नागरिकांना आवाहन करतो, भक्तांना आवाहन करतो की त्यांनी इथं यावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा।